नमस्कार मित्र मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 जानेवारी या दिवसाचं शिवकालीन ऐतिहासिक दिन विशेष पाहणार आहोत. 11 जानेवारी इ.स. 1666 मिर्झाराजे जयसिंगाने महाराजांच्या जीवितांची हमी घेतली. पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंगाने शिवाजी महाराजांच्या जीवितांची हमी जरी दिली असली तरी दिलेर खानाने मात्र महाराजांच्या हत्येचा कट रचला व अंमलात आणण्यासाठी मिर्झाराजे जयसिंगांच्याकडे परवानगी मागितली. पण मिर्झाराजे जयसिंगांनी ती धुडकावून लावली व महाराजांच्या सुरक्षेसाठी आपले खास रक्षक दल दिले. 11 जानेवारी इ.स. 1680 छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी दुर्ग बांधला. इंग्रज, सिद्धी, पोर्तुगीज यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा खांदेरीचा कोट बांधून पूर्ण केला. छत्रपती शिवाजी महाराजांना इंग्रज चांगलेच घेऊन होते. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले ते इंग्रज आणि सिद्धीवर जरब बसवण्यासाठी आणि त्यांच्या लुटमारीस पायबंद घालण्यासाठी. 11 जानेवारी इ.स. 1681 पोर्टोनोवा या पोर्तुगीजांच्या प्रदेशात सुभेदार म्हणून गोपाळ दादाजी यांची नियुक्ती छत्रपती संभाजी महाराजांनी केली. पोर्टोनोवाला गोपाळ दादाजी हेच सुभेदार राहिले. ते लगेच पोर्टोनोवाला रवाना झाले. 11 जानेवारी इ.स. 1717 छत्रपती शाहू महाराजांनी 11 जानेवारी इ.स. 1717 रोजी खंडेराव दाभाडे यांना सरसेनापती पद देऊन गुजरात मोहीम करून तो प्रांत सरकारण्याचा हुकूम दिला. 11 जानेवारी इ.स. 1722 श्रीमंत बाजीराव पेशवे व त्यांच्या पत्नी सौभाग्यवती काशीबाई साहेब यांच्या बाळाचे 11 जानेवारी इ.स. 1722 रोजी मोठ्या थाटात बारसे करण्यात आले. पूर्वीच्या काळी आजोबांचेच नाव नातवाला ठेवण्याचा प्रघात होता, म्हणूनच मुलाचे नाव बल्लाळ ठेवण्यात आले. 11 जानेवारी इ.स. 1730 श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव नानासाहेब व भिकाजी नायकांची कन्या गोपिका यांचा 11 जानेवारी इ.स. 1730 रोजी श्री क्षेत्र वाई येथे विवाह झाला. लग्नात अक्षता टाकण्यासाठी सातारहून खुद्द छत्रपती शाहू महाराज आले होते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि शिवकालीन दिनविशेष व इतिहासातील दर्जेदार माहिती मिळवण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय. जय शंभूराजे.